कोरोनातून बरं झाल्यानंतरही रुग्णांची काळजी घेणं आवश्यक असल्याचं स्पष्ट झालंय. 5 ते 7% रुग्णांमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या गाठी होत असल्याच्या काही केसेस दिसून येत आहेत. डायबिटीस, बीपी, हृदयरोग किंवा इतर कोमॉर्बिड आजार असलेल्या रुग्णांमध्ये ही तक्रार दिसून येते. याकडे दुर्लक्ष केलं तर पॅरालिसिस, हार्ट अटॅकही येऊ लागलेले आहेत. त्यामुळे डॉक्टर रुग्णांना डिस्चार्ज देते वेळीच रक्त पातळ करणारी औषधं देत आहेत. तसंच डॉक्टरांनी कोरोनामुक्त झालेल्यांना काळजी घेण्याचाही सल्ला दिलेला आहे. याबाबत कोरोना टास्क फोर्सचे सदस्य आणि सायन रुग्णालयाच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर नितीन कर्णिक यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. आपल्यासोबत कोरोना टास्क फोर्सचे सदस्य आणि त्याचबरोबर सायन रुग्णालयाच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर नितीन कर्णिक आहेत. सर, काय कॉम्प्लिकेशन्स प्रामुख्याने आढळत आहेत, काय सांगाल? हे पेशंट ॲडमिट असताना काही एक साधारण 10 ते 15% लोकांना, म्हणजे ज्यांना ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, वयानी जास्ती आहेत, त्यांना रक्ताच्या गुठळ्या होतात, म्हणजे मेंदूच्या रक्तवाहिनींमध्ये होतात, त्यामुळे त्यांना नंतर पॅरालिसिसचा अटॅक येतो. काही लोकांना लंग्सच्या वेसल्समध्ये होतात, त्यामुळे मग त्यांचं जे पल्मनरी कंडिशन आहे, म्हणजे त्यांना ऑक्सिजन रिक्वायरमेंट सडनली वाढते आणि ते जास्ती सिरियस होतात. काही काही लोकांना हार्टच्या आर्टरीजमध्ये पण गुठळ्या होऊन त्यांना अटॅक पण येऊ शकतो. काही लोकांना आपल्या हातापायाच्या मेन वेन्स ज्या आहेत त्याच्यामध्ये हे क्लॉट्स होतात, म्हणजे डीप वेन थ्रॉम्बोसिस आपण त्याला बोलतो. काय नेमके कारण आहेत यामागे? ह्याची कारणं अशी आहेत की कोरोना ह्या जे इलनेस आहे, महामारी आहे, त्याच्यामध्ये आपल्या रक्तामध्ये जी टेंडन्सी असते क्लॉट्स व्हायची, ती टेंडन्सी वाढते. म्हणजे जी त्याच्यामुळे हाय ब्लड प्रेशर असेल, डायबिटीज असेल, त्याचं कोलेस्टरॉल हाय असेल, तर ऑलरेडी तुमच्यामध्ये ती प्रवृत्ती असते आणि कोरोनामध्ये ती प्रवृत्ती जास्ती होते. तुम्ही काय उपचार करतात यामध्ये मग? ह्याच्यामध्ये आम्ही काही टेस्ट करतो, म्हणजे त्यांचे लिपिड लेवल करतो, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन करतो, डी डायमर लेवल करतो, आणि साधारण सगळे कोरोनाचे ज्यांना ऑक्सिजन लागणारे रुग्ण आहेत त्यांना रक्त पातळ ठेवायला हेपॅरिन हे औषध कंपल्सरीली देतो, कारण आम्ही गुठळ्या व्हायची वाट बघत नाही. आता हे हेपॅरिन आपल्याकडे 2 प्रकारचं आहे. साधं अनफ्रॅक्शनेटेड हेपॅरिन आहे जे स्वस्त येतं, जे लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनची इंजेक्शन असतात ती थोडी महाग असतात. आता आपल्याकडे गव्हर्नमेंट किंवा BMC सेटअपमध्ये दोन्ही प्रकारची औषधं आहेत. जर किडनी नॉर्मल असेल, क्रिएटिनिन नॉर्मल असेल, तर आम्ही लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन देतो दिवसातून 2 वेळा. जर क्रिएटिनिन जास्ती असेल तर मग त्या पेशंटला साधं हेपॅरिन जास्ती सूट होतं. जोपर्यंत रुग्ण वॉर्डमध्ये ॲडमिट आहे त्या पूर्ण कालावधीमध्ये ही औषधं रक्त पातळ ठेवायची चालू राहतात. इन ॲडिशन त्याला बाबा जुना जर हार्ट किंवा ब्रेन स्ट्रोकचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना ॲस्पिरिन अर्धी टॅबलेट 75 mg ते 150 mg चालू असते. आणि कोलेस्टेरॉल कमी करायचे जे स्टॅटिन्स म्हणून औषधं आहेत, म्हणजे ॲटोरवास्टॅटिन किंवा रोजोवास्टॅटिन, ती त्याच्या जरुरीप्रमाणे त्या डोसमध्ये ही चालू राहतात. सुरुवातीपासूनच जे ॲडमिट आहेत त्यांना रक्ताच्या गुठळ्या होतात, परंतु जेव्हा ते डिस्चार्ज होऊन जातात त्यांच्यामध्ये देखील काही कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतात. त्यावेळी पोस्ट कोविड उपचार जे आहेत ते देखील तितकेच महत्त्वाचे आहेत असं डॉक्टरांनी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जाणे प्रकाश चव्हाण सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.